लोहा टेंट हाउस मंगल कार्यालय केटर्स डेकोरेशन ओनर्स वेलफेयर असोसिएशनच्या वतीने लोहा तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सर्व प्रकारच्या सामाजिक समारंभासाठी मंडप डेकोरेशन मंगल कार्यालय लॉन्स हॉलमध्ये कार्यक्रम करण्यासाठी जागेच्या 50% आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना असोसिएशनच्या शिष्टमंडळाने दिले. March 2020 पासून COVID-19 कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे राज्यात मंडप मंगल कार्यालय लॉन्स हॉल धारकांना 50 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचे निर्बंध टाळण्यात आले व ते आज लागू आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करत आहोत. लग्न समारंभाशी निगडीत अनेक व्यवसाय सीजन रूपाचा आहे. हा व्यवहार हजारो लाखो लोकांना रोजगार देणारा आहे. कोरोनाची पहिली दुसरी तिसरी लाटमुळे आमच्या व्यवसायावर आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडले असून अनेक व्यावसायिक बांधवांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. आमच्या व्यापारी व असोसिएशनच्या माध्यमातून आपणास वेळोवेळी निवेदन दिले आहेत. आम्हाला आमच्या व्यवसाय पूर्ण क्षमतेने अथवा जागेच्या 50% आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर असोसिएशनचे लोहा उपाध्यक्ष शंकर खिचडे, संभाजी शिंगारे, सुभाष चव्हाण, गौ शेख, संगम यजगे, मारुती जोशी, मारुती भंगे, योगेश कानगुले, अण्णाभाऊ मोरताटे, गोविंद पवार, एकनाथ पवार, गोविंद सोनवळे, मनोराज मस्के आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज लोहा तहसील कार्यालय लोहा या ठिकाणी आम्ही आमचे पूर्ण मंडप व्यावसायिक लाईट डेकोरेशन, त्यानंतर फूल डेकोरेशन, त्यानंतर आमचे जे संबंधित जे काही व्यावसायिक आहेत त्यांना उदाहरण एखादा हॉल असेल त्या हॉलची क्षमता 1000 लोकांची जर असेल तर त्याच्यामध्ये 50% आम्हाला कुठलेही शुभ कार्य करता यावं ह्या अनुषंगानं आम्ही परवानगी मागण्यासाठी आज लोहा तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तरी आमची जी असोसिएशन आहे ती संबंध भारतभर आहे आणि आज 25 जानेवारी 2022 आजच्या दिवशी संबंध भारतभर ज्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला, ज्या त्या जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष, तालुका लेवलला तालुकाध्यक्ष असं संबंधभर आम्ही निवेदन दिलेलं आहे. जेव्हा शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी निर्णय घेतला की सोमवारपासून म्हणजे दिनांक 24 जानेवारी 2022 तेव्हापासून शाळा सुरू होणार आहे, ते त्यांचा निर्णय त्यांचा GR पाहूनच आम्ही पूर्ण असोसिएशन बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आमचा निर्णय झाला. तर आज आम्ही लोहा तहसील कार्यालयात आमच्या मागण्याकरता असं निवेदन दिलेलं आहे की लोहा शहर असो, तालुका असो, इतर जेवढे काही मंडप व्यावसायिक आहेत आणि त्याला संलग्न असणारे व्यावसायिक आहेत यांच्या सगळ्यांच्या मागण्या आम्ही समोर जाऊन तहसीलदाराला दिलेल्या आहेत की आमच्या मंडप व्यावसायिक असो, हॉलवाले असोत, मंगल कार्यालय असोत, आमच्या क्षमतेपेक्षा 50% आम्हाला कार्यक्रम करण्याची अनुमती द्यावी. आणि दुसरी गोष्ट, सरांनी सांगितल्यासारखं की शाळा आता पूर्णतः क्षमतेनं सुरू करण्याचं आश्वासन किंवा सुरुवात केलेलीच आहे. तर तशीच दुसरी एक गोष्ट आहे की काल आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण पुण्यामध्ये जे काही आपले नर्तक किंवा जे कोणी असे व्यावसायिक असतील यांनाही 50% वरची मुभा दिलेली आहे. त्या अनुषंगाने आमचे कार्यालय चलावेत, पूर्णतः व्यवसाय 100% चालू हवा ह्याच्याकरता आम्ही तहसील कार्यालयाला आज निवेदन दिलेलं आहे. लोहा टेंट असोसिएशन आज आम्ही तहसीलला निवेदन दिलेलं आहे. आम्हाला एक जागेच्या क्षमतेप्रमाणे लोकांची काही परवानगी द्यावं त्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमच्या काही मागण्या आहेत की आम्हाला काही कर्ज आहे बँकेचं, काही त्याची आम्हाला हे व्हावं म्हणून आम्ही ते पण मागण्या केलेल्या आहेत. काही कामगार वर्ग आहे आमचा, त्याच्यामध्ये कामगार मुलाला पण हे व्हावं. आमच्याजवळ 10-20 लोक कामगार एक दुकानाकडे आहेत, त्याच्याकडं त्यांची पगार निघावं म्हणून आम्हाला एक कर्ज माफ करावं
ही मागणी आहेत आमच्या काही GST बदल, GST आमची म्हणणं आहे की आम्हाला लागू नये, ह्याच्यासाठी एक मागणी आहे आमची।